15 सप्टेंबर पासून दादरहून सुटणाऱ्या लोकल गाड्या परळमधून सुटणार आहेत. दादरपर्यंत धावणाऱ्या लोकल परळमध्ये धावणार आहेत. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणासाठी हा बदल करण्यात आलाय. पुढच्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. मुंबई ते गोवा दरम्यान MSRTC स्लीपर कोच धावणार असल्याचं सांगण्यात येते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या आठवड्याच्या शेवटी 10 नवीन स्लीपर नॉन AC गाड्या घेऊन येणार आहे. यापैकी एक बस गणेशोत्सवादरम्यान मुंबई ते पणजी दरम्यान कोकण मार्गानं चालवली जाण्याची शक्यता आहे. रायगडच्या कशेडी घाटातून ST आणि खासगी बस वाहतुकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. सध्या कशेडी बोगद्याची एक लेन सुरू आहे आणि यामधून छोटी वाहनच प्रवास करू शकतात. करंजा ते रेवस या जलमार्गाच्या तिकीट दरामध्ये 10 रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे मार्गानं रोजचा प्रवास करणाऱ्या कामगार आणि सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेची न्यायालयानं गंभीर दखल घेत ही सिनेट निवडणूक स्थगित का करण्यात आली असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. या स्थगिती प्रकरणात 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकार आणि विद्यापीठाला दिलेत. नाशिकच्या मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी स्वागतार्ह निर्णय घेतला. यंदा गणेशोत्सव आणि ईद एकाच दिवशी येतात आणि या पार्श्वभूमीवर ईदचा जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा सामंजस्यपूर्ण निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आणि शांतता कमिटीच्या बैठकीत तशी घोषणाही केली. यवतमाळमध्ये पोळ्यानिमित्तानं सजलेल्या बाजारांमध्ये शेतकऱ्यांचा निरुत्साह दिसून येतोय. लाडक्या सजाराच्याला सजवण्याची शेतकऱ्यांची इच्छा आहे, मात्र शेतमालाला भाव न मिळाल्यानं आणि अतिवृष्टीमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या ओढाताण सुरू आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.